नमस्कार, मी डॉक्टर अभिजित गोरे. मी औरंगाबाद येथे पैठण गेट येथील गोरे नेत्रालयमध्ये ॲज अ रेटिना सर्जन म्हणून काम करतो. आजचा जो आपला विषय आहे तो आहे डायबिटिक रेटिनोपॅथी, म्हणजे मधुमेही रुग्णांमध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या मागच्या नेत्रपटलांचे आजार. जसे आपल्याला माहितीच आहे की आता दिवसेंदिवस डायबिटीस म्हणजे मधुमेहाचे प्रमाण हे वरचेवर वाढत आहे, ज्याचे की बरेचसे कारण आहेत, बदललेली जीवनशैली, बदललेले आहार, ताणतणाव. तर अशा गोष्टींमुळे मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण मधुमेही रुग्णांमध्ये डोळ्यांवर सुद्धा इफेक्ट होतो ह्याचे नॉलेज बऱ्याच पेशंट्सला नसते. ज्या पण पेशंट्सला 4 ते 5 वर्षांच्या पेक्षा जास्त दिवसांपासून डायबिटीस आहे किंवा मधुमेह आहे, त्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी नियमितपणे करून घेणे आवश्यक आहे, जरी त्यांना दृष्टीचा किंवा डोळ्यांचा काहीही त्रास नसेल तरी सुद्धा. कारण मधुमेहामध्ये रेटिना म्हणजे मागच्या पडद्यावरती मधुमेह हळूहळू इफेक्ट करायला सुरू करतो आणि त्याच्या काही स्टेजेस आहेत. तर पहिल्याच्या ज्या स्टेजेस आहेत, स्टेज 1 स्टेज 2 म्हणजे नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा माइल्ड नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी, या स्टेजेसमध्ये दृष्टीवरती तसा काही इफेक्ट विशेष होत नाही. त्यामुळे रुग्णाला किंवा पेशंट्सला हे समजू शकत नाही की आपल्या डोळ्यावर काही इफेक्ट होतो की नाही. तो फक्त आपल्याला रेग्युलर जी रेटिनाचे फंडस एक्झामिनेशन असते किंवा जे मागच्या पडद्याची तपासणी असते डोळ्यामध्ये औषध टाकून, त्याच्यामध्येच ते लक्षात येते. आणि या स्टेजेसमध्ये जर ते लक्षात आले तर वेळीच लेझरचा उपचार करून आपल्याला पुढचा धोका जो दृष्टी जाण्याचा आहे तो टाळता येणे खूप जास्त सोपे जाते आणि शक्य असते. धन्यवाद.